3 फेब्रुवारी रोजी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार कडू वेणुनाथ विष्णू यांनी कोकण आयुक्तांकडे उमेदवारी अर्ज सोपवला आहे. दरम्यान अन्नधान्य पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण, आदिवासी मंत्री विष्णू सावरा, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 3 फेब्रुवारी रोजी कोकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक होणार आहे. यात अनेक उमेदवार आहेत ज्यांच्या विजयासाठी विविध प्रयत्न सुरू झालेले आहेत. याच अंतर्गत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार कडू वेणुनाथ विष्णू यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विजय करा असं आवाहन करण्यात आलं. दरम्यान शुक्रवारी शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार कडू वेणुनाथ विष्णू यांनी आपला उमेदवारी अर्ज कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्याकडे सोपवला. यावेळी आदिवासी मंत्री विष्णू सावरा, राज्य अन्नधान्य पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार मंदाताई म्हात्रे, माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपाचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्याचे अन्नधान्य पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून कोकण शिक्षक मतदारसंघासाठी वेणुनाथ कडू यांचा अर्ज भरण्यासाठी आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत. शिक्षक परिषदेचे सर्व कोकणामधील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या फॉर्म भरण्याच्या साठी इथे आणि पाठिंबा दर्शवण्यासाठी इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीसुद्धा पूर्णच्या पूर्ण ताकदीनिशी शिक्षक परिषदेच्या वेणुनाथ कडू यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. 2 सावरासाहेब असतील, मी इकडचे 9 आमदार, 2 खासदार, आम्ही सर्वच्या सर्वजण शिक्षक परिषदेचे उमेदवार हे पहिल्या फेरीमध्येच कसे जिंकतील यासाठीचा प्रयत्न हा नक्कीच करू. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की या कोकण शिक्षक परिषदेचा हा बालेकिल्ला आहे आणि तो बालेकिल्ला आम्ही अबाधित ठेवू, यात काही शंका नाही. तर आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे आमचे उमेदवार श्री वेणुनाथजी कडू यांचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या त्यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पार्टी, त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा पूर्णपणे सक्रिय पाठिंबा राहणार आहे. आज फॉर्म भरताना आम्ही या ठिकाणी 6 आमदार, 2 मंत्री, त्यानंतर माजी आमदार, त्याचप्रमाणे खासदार असे सर्वजण एकत्र आहोत आणि एकत्रितपणे वेणुनाथ कडू आमचे जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आणि आम्ही त्यांना विजयी करणार आहोत. असं शिक्षक परिषदेचा हा शिक्षक मतदारसंघ आहे, त्यामुळे विशेषतः प्रामुख्याने शिक्षकांचे जे प्रश्न आहेत, मग ते सामुदायिक असतील, वैयक्तिक असतील, ते प्रश्न सोडवण्यासाठी ते उमेदवार म्हणून काम करतायत. आत्तापर्यंत शिक्षक परिषदेचा उमेदवार हा आत्तापर्यंत जिंकूनच आलेला आहे, त्याला भारतीय जनता पार्टीने कायमचं पाठिंबा दिलेला आहे. आता आम्ही तो पूर्णपणे पाठिंबा देऊ आणि त्यांचा उमेदवारीला पाठिंबा देऊन त्यांना विजयी करणार आहोत. दरम्यान आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थितांशी संवाद साधलाय. थोडी भगिनीनं पत्रकार बदलून आम्ही सर्वांची नावं घेऊन वेळ घालवत नाही, कारण आपल्याला वेळेवर फॉर्म भरायचा आहे. आम्ही इतकंच सांगतो की या मतदारसंघातून, नवी मुंबईतून जास्तीत जास्त मतदान देण्याचं काम आम्ही सर्व शाळेच्या माध्यमातून करणार आहोत. अनेक शाळा या माझ्या संपर्कात आहेत, शिक्षक असतील, शिक्षिका असतील, त्यांच्याशी नेहमीच माझं नातं जोडलं गेलेलं आहे. त्यांच्या प्रश्नासाठी नेहमीच आम्ही आवाज उठवलेला आहे आणि आपल्याला आज कडू साहेबांसारखं उमेदवार इथे दिलेलं आहे. आणि कालच आमचे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की सर्वांनी आपण एकत्रित येऊन हा विजय खेचून आणायचा. आणि रायकरताईंनी सांगितलं की उत्साह तुमच्यामध्ये असला पाहिजे, एक एक मतासाठी आपण जाऊन काम केलं पाहिजे आणि निश्चित स्वरूपामध्ये आपण सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येने आले ते इथे विजयश्री झाल्यासारखं वाटतंय. पण तरी कुठेही गाफील न राहता ही निवडणूक आहे, आपण चांगलं काम केलं पाहिजे असं मला सांगावंसं वाटतं. आणि मी मनापासून उमेदवारांना शुभेच्छा देते की माझ्या मतदारसंघातूनच तुमची विजयश्री प्राप्त होणार आहे. धन्यवाद.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार कडू वेणुनाथ विष्णू यांनी उमेदवारी अर्ज कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांना सोपवलाय. तर त्यांच्या शिक्षक व शिक्षकेतरांच्या भरतीवर लादलेली बंदी उठवावी, शिक्षकांवरील वाढत्या कार्यभाराचे फेरनियमन करावे, मातृभाषा व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान द्या, सातवा वेतन आयोग तातडीने लागू करावा आदी मागण्यांसाठी उमेदवार कडू वेणुनाथ विष्णू कटिबद्ध आहेत. निवडून येताच संबंधित मागण्या पूर्ण कशा होतील याचा पाठपुरावा करण्याबाबत त्यांनी सांगितलंय. आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मी वेणुनाथ विष्णू कडू आज या ठिकाणी शिक्षक परिषदेचा अधिकृत उमेदवार म्हणून हा जो उमेदवारीचा अर्ज आहे तो माननीय निवडणूक आयोगाला जमा स्वीकृत केलेला आहे. उमेदवार कडू वेणुनाथ विष्णू यांनी अनेक आंदोलनात देखील सहभाग नोंदवला आहे, ज्यात शिक्षण सेवकांच्या प्रश्नांवर आंदोलन, एक स्तर योजना वेतन श्रेणी लढा, शाळेला वेतनेतर अनुदान, एक तारखेला वेतन मिळणे संघर्ष आदी आंदोलनात ते सहभागी झालेले होते. आता 3 फेब्रुवारी रोजी मतदान आहे, त्यानंतर मतदान आणि त्याचा निकाल यावरून पडदा उघडणार आहे, पण तुर्तास वाट पाहणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV.